शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के जन्मदिन के उपलक्ष्य में कल्याणपुर में शिवसेना के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे की खासदार निधि से वार्ड नंबर 88 संतोष नगर 30 गांव नाका स्थित द्वारका नगरी में नगर सेवक महेश गायकवाड़ द्वारा ओपन जिम और वरिष्ठ नागरिक कट्टा का भूमि पूजन महापौर राजेंद्र देवलेकर के हाथों किया गया। पिछले मनपा चुनाव के दौरान नगर सेवक महेश गायकवाड़ ने आश्वासन दिया था कि पूरी संतोष नगरी द्वारका नगरी सहित वार्ड नंबर 88 की कायापलट की जाएगी। इसी के चलते खासदार निधि से यह जन सुविधा का कार्य किया जा रहा है। भूमि पूजन समारोह में नगर सेविका शीतल मंडारी, महिला शहर प्रमुख पुष्पा ठाकरे, उप शहर प्रमुख सुजाता शिंदे, वंदना तांबे, नंदा शिंदे, नीता केणी, विभाग प्रमुख नीलेश रसाल, महेश भोसले, प्रशांत बोटे, सुरेश रसाल, नंद किशोर चौहान, विक्रांत संसारे, मितेश भोसले, सुमित जाधव, संतोष नायडू, राजू गुप्ता, द्वारका नगरी के सेक्रेटरी विनय हेडू व सभी सभासद शिवसैनिक कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कल्याण पूर्वेतील आमचे कदाचित नगरसेवक महेश गायकवाड यांनी जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला। ही द्वारका नगरी जी सोसायटी आहे त्या सोसायटीतल्या नागरिकांच्या करता इथे ओपन जिम आणि ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा म्हणजे ओपन जिम खरं तर आता केवळ तरुणांचं काम राहिलेलं नाही परंतु ते ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी 50 पण क्रॉस केलेली आहे ते देखील येऊन त्याच्यावर नियमित व्यायाम करू शकतात आणि आपलं आयुष्य वाढवून घेऊ शकतात। तरुण ज्येष्ठ सगळ्यांसाठी महिलांसाठी देखील हे ओपन जिम आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा हा विरंगुळा आहे। आपल्याला खरं तर काम करताना आयुष्यामध्ये बराच वेळ आपला कमी पडतो नोकरीच्या आणि सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये परंतु विरंगुळ्याचे क्षण कधी कधी रिटायरमेंट नंतर येतात किंवा किंवा काम करताना देखील आपल्याला थोडंसं रिलॅक्सेशन जर मिळालं तर आपल्याला परत जास्त काम करण्याची स्फूर्ती मिळते आणि म्हणून असं ज्येष्ठ नागरिक कट्टा या दोन्हीचं भूमिपूजन आज या ठिकाणी माझ्या हस्ते महेशनी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल महेशला सर्व नागरिकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। इसी तरह जरीमरी प्राथमिक स्कूल को एलजी कंपनी का टीवी और अनाथ बालकों को फुटबॉल और क्रिकेट किट भी भेंट दी गई। आज माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस त्यानिमित्त आज माझ्या वार्डामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्ट्याचं उद्घाटन केलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यांचं उद्घाटन आणि ओपन जिम जेणेकरून विभागातले नागरिक आरोग्यदायक राहतील यासाठी हे नियोजन केलं आणि आजचं उद्धवजी साहेबांचा वाढदिवस हे आजचा शुभ दिन आहे हे मी केलं आणि त्याचप्रमाणे आज या वार्ड क्रमांक 99 मधली शाळा आमची ज्या शाळेमध्ये माझं लहानपणी शिक्षण झालं शाळा 18 नंबर आज या ठिकाणी शिक्षकांची मागणी होती आणि माझी आमच्या मुख्याध्यापिका कुटेकर मॅडम ज्या माझ्या क्लास टीचर होत्या त्यांची मागणी होती की या शाळेला विद्यार्थ्यांना पेनड्राईव्ह द्वारा ऐतिहासिक काही दृश्य कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या काही आज ज्या कम्प्युटर सोशल मीडियाद्वारे आपल्याला काय दाखवता येईल जेणेकरून विद्यार्थ्यांना बाहेर काय चाललं आहे देश कशी प्रगती करत आहे याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष जावं आणि विद्यार्थ्यांना पण काहीतरी चांगलं पुढे पुढे वाटचाल काहीतरी घडावं चांगलं तिथे ह्यासाठी या मॅडमचं माझ्या टीव्हीची मागणी होती पुरवली आणि त्याचप्रमाणे आज वसतिगृहामध्ये जवळजवळ 32 ते 35 विद्यार्थी अनाथ विद्यार्थी आहेत आणि त्या शाळेचे वाघमारे सर हे नेहमी मला सांगत असतात कोणत्या प्रकारचे कमी पडू नयेत त्यामुळे वाघमारे सर नेहमी मला सांगत असतात की विद्यार्थ्यांना खेळा दृष्टिकोनाने काहीच नाही त्यामुळे त्यासाठी फुटबॉल क्रिकेटच्या वस्तू आणून दिल्या बॅट बॉल